मित्रांनो, या ठिकाणी आज आपण इयत्ता 8वी NMMS या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विषय इतिहास त्यामधील घटक क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याची निर्मिती हा घटक आपण अभ्यासणार आहोत। तर बालमित्रांनो, आपल्या राज्याच्या निर्मितीसाठी भारत सरकारने एक राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला आणि त्या राज्य पुनर्रचना आयोगाचं त्या ठिकाणी अध्यक्षपद न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्याकडे सोपविण्यात आले। न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाने अभ्यास पूर्ण असा अहवाल त्या ठिकाणी भारत सरकारला 10 ऑक्टोबर 1955 रोजी सादर केला आणि या अहवालानुसार त्यांनी एक महत्त्वाची अशी शिफारस त्या ठिकाणी केलेली आहे। ती शिफारस म्हणजेच मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी महत्त्वाची शिफारस आयोगाने केल्यामुळे आपल्या राज्याची त्या ठिकाणी निर्मिती भाषिक तत्वावर म्हणजेच भाषेच्या भाषावर प्रांत रचनेच्या नियमानुसार आपल्या राज्याची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे। तर या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचे बालमित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रश्न कसे येऊ शकतात, तर राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे, मग 4 पर्याय दिले जातील आणि त्यामध्ये बरोबर पर्यायाचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी न्यायमूर्ती एस फाजल अली हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना भारत सरकारने कोणत्या तारखेला केलेली आहे, मग त्या ठिकाणी तुम्हाला 4 पर्यायामध्ये वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील। तुम्ही त्या ठिकाणी 29 डिसेंबर 1953 हा स्थापनेचं वर्ष लक्षात ठेवायचं आहे। आणखी प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की या न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या आयोगाने जो अहवाल त्या ठिकाणी सादर केला तो किती तारखेला सादर केला, मग पर्यायामधून आपल्याला या ठिकाणी हे उत्तर निवडायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी राज्य पुनर्रचना आयोगाने खालीलपैकी कोणती शिफारस केली असाही प्रश्न येऊ शकतो, मग 4 पर्यायामध्ये त्या ठिकाणी मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे ही शिफारस आपण लक्षात ठेवायची आहे।